शुभ सकाळ गुड मॉर्निंग या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण विरामचिन्हे पाहत होतो पूर्ण विराम झालेले नाहीत म्हणजे विरामचिन्हे पूर्ण झालेले नाहीत अजून काही विरामचिन्हे आहेत ते आपण पाहूया पहिला आहे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह आपण शब्दांच्या जातीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी आपण काहीतरी लगेच बोलून टाकतो आणि एक उद्गारवाचक चिन्ह येतं हेच उद्गारवाचक चिन्ह आहे एक खडी रेग किंवा आपल्याला एक दंड म्हणू त्यानंतर एक टिंब आहे उद्गारवाचक चिन्ह बघा अरे तू इथे कसा हे सरप्राईज झालं आश्चर्यचकित झालो आपण अरे म्हणलं आणि उद्गारवाचक चिन्ह आलं मग तू इथे कसा म्हणू शेवटीसुद्धा उद्गारवाचक चिन्ह आलं असं प्रश्न काहीतरी विचारल्यासारखं झालं तर आपण काय करायचं शेवटीसुद्धा उद्गारवाचक चिन्ह द्यायचं पण इथे बघा शाब्बास छान खेळलास म्हणजे इथं काय अजून प्रश्न विचारला नाही मग आपण शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं नाही शाबास तिथंच उद्गारवाचक चिन्ह द्यायचं त्यानंतर बघा अवतरण चिन्हे अवतरणचिन्हामध्ये दोन आहेत एक एकेरी आणि एक दुहेरी विद्यार्थी इथेच खूप जंबल करतात एकेरी चिन्ह कधी आपण उपयोगात आणायचं पहा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे आपल्याला बोलायचं आहे एक वाक्य बोलायचं आहे पण त्याच्यामध्ये एखादा शब्द आहे त्याला थोडासा फोकस करायचा आहे जसे पाहायचं गांधीजींनी चले जावचा नारा दिला म्हणजे आता मेन फोकस चले वर आलं मग चले जावला काय केलं आपण एकेरी अवतरण चिन्ह दिलं बघा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह काय बघा डबल इन्व्हर्टेड कॉमा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द लिहिताना आपण लिहित आहोत पण एखादी व्यक्ती बोलत आहे मग त्या व्यक्तीचं नाव पण आलं मग ती व्यक्ती बोलत आहे मग काय बोलली ती व्यक्ती आणि ती व्यक्ती जे बोलली त्याचे जे तोंडचे शब्द आहेत आपण जशाचं तसं लिहितो तेव्हा ते शब्द आपण दुहेरी अवतरणचिन्हामध्ये लिहायचं आहे इथे बघा आई म्हणाली मग कॉमा येणार आई म्हणाली मग आई काय म्हणाली बाळा जेवण कर मग हे बाळा जेवण कर आपले शब्द नाहीत आईच्या तोंडचे शब्द आहेत मग हे दोन हे जे शब्द आहेत याचा याला आपण काय करायचं दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं त्यानंतर बघा संयोगचिन्ह संयोगचिन्ह असं छोटेसे एक लाईन असते हे कधी आपण यूज करणार दोन शब्द जोडताना आता इथं आपण विद्यार्थी भांडार दोन शब्द एकदाच बोलायचं आहे आपल्याला जोडून आलेले आहेत मध्ये एक छोटसं असं चिन्ह आहे एक लाईन आहे त्याला आपण म्हणायचं संयोग चिन्ह किंवा अजून एकदा संयुगचिन्ह आपण उपयोगात आणतो कधी पहा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण आता लिहित असतो मग ओळ संपते ओळ संपते पण आपण जर जो शेवटचा शब्द असतो तो थोडासा मोठा असतो मग त्याच्यामध्ये एक दोन अक्षर होतात आणि अजून दोन तीन अक्षर राहतात मग तेव्हा सुद्धा आपण काय करायचं हे संयोग संयोगचिन्ह द्यायचं बघा इथं उगं मी समजण्यासाठी फक्त लिहिलेलं ले आहे बघा मला इथं लिहायचं होतं मनोरंजन मनोरंजन मग मी काय केलो मनो आणि काय झाली ती लाईन संपली ती ओळ अशी आडवी ओळ आपली संपली पेज संपला मग आपण मी इथं एक छोटस असं चिन्ह दिलं मग मनो ना मग रंजन खालच्या ओळीमध्ये सुरू केलं जिथून ओळ आपली सुरू होते इथं सुद्धा आपण संयुक्त चिन्ह द्यायचं त्यानंतर अपसारण चिन्ह बघा संयुक्त चिन्हासारखंच आहे पण संयुक्त चिन्ह असं छोटस असतं ते दोन शब्दांना जोडताना किंवा वाक्य अपुरा राहिलास पण अप्सारणचिन्ह थोडंसं मोठं असतं त्याला आपण डॅशसुद्धा म्हणू शकतो हे कधी आपण यूज करणार बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आपल्याला काहीतरी बोलायचं होतं मध्येच आपण थांबलं म्हणजे इथं कसं एक उदाहरण दिलेलं आहे मी येणार होतो पण पन... म्हणजे काहीतरी झालं पण आपण आता पुलं पुढं बोललं नाही विचार मालिका आपली तुटली इथं आपण काय करायचं अपसारण चिन्ह द्यायचं मी येणार होतो पण पन... झालं अपसारण चिन्ह द्यायचं त्यानंतर शेवटचा एक आहे विकल्प चिन्ह विकल्प विकल्प ऑप्शन पर्याय हे किंवा ते मग आप ऑब्लिक म्हणतो आपण सोपं आहे बघा इथं मी उदाहरण लिहिलं आहे मी चहा किंवा कॉफी घेतो मग चहा कॉफी दोनपैकी एक आहे मग मध्ये आपण काय केलं पर्याय चिन्ह दिलं चिन्ह दिलं अशा प्रकारे हे विरामचिन्ह आहेत याचा आपण चांगला अभ्यास करायचं वाचताना आपण पाहायचं कुठे कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे आणि लिहिताना सुद्धा आपण या विरामचिन्हांचा योग्य उपयोग करायचं आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच यानंतरच्या लेक्चरमध्ये पुन्हा आपण भेटूया एक नवीन व्याकरणाचा प्रकार घेऊन तोपर्यंत धन्यवाद